Gani, Havilija, Mata Sangatu, Kailas of Purmi, Yatikani Alder, Donala Ekunizi election, Talali, Tamande, Vijay Pushutari, Yana Yatikani, Tikit Devun. आज त्यांची या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत. हवेली मधून बापू मी तुम्हाला गेल्या वेळी सुद्धा वचन दिलं की 10 ते 15 हजारांनी आम्ही दिलू आणि आम्ही ते त्यावेळी सुद्धा तुम्हाला गेल्या 25 वर्ष पूर्ण करून दाखवलं. 15 हजारच्या रेटने आम्ही वरती आलो पूर्ण धरून. तसेच आत्ता सुद्धा तुम्हाला आम्ही शब्द देतो की आता गेल्या तरी भाजप संघ नव्हतं नव्हते, परंतु आता युती महायुती आपली, त्यामुळं भाजप आणि शिवसेना रिपाय आणि जनसंग्राम हे सर्व पक्ष एकत्र आपण त्या ठिकाणी काम करून आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मतदार जवळजवळ 35 हजार मतदार निश्चित देणार. 35 हजार लीड वरती तुमच्याकडं तुम्ही तिथून पुढं तुमच्या लीड मला कळत आहे. आपण भाजपा सरने सांगितलं की सगळे जो आम्हाने या ठिकाणी सुद्धा पुढून जायचे शिवसैनिक कामं लागले होतो, तर मी सुद्धा जरी खाली हवेलीमध्ये असेल परंतु गावोगावचे सुद्धा पाहुणे नातेवाईक आहे. आम्ही सुद्धा त्याचा अनुभव घेतो. आमचा पक्ष चालू आहे काय काय ठिकाणी आम्ही विचारतो किंवा परिस्थिती काय वरती, तर निश्चित सांगतो की वरून सुद्धा बापू 35-35 हजारांनी जास्तीत जास्त 35 हजारांनी पाहिजे. कारण त्याला एक बापूंचं की बापू स्वतः इंजिनियर आणि बापू सारखं व्यक्तिमत्व आजपर्यंत ह्या पुरंदर हवेलीला लाभलं नव्हतं. ते लाभलेलं त्याचं सोनं बापूंनी सुद्धा करून दाखवले आणि जनतेनी सुद्धा ते मान्य केले. तेव्हा बापूंच्या सारखं व्यक्तिमत्व आज मला सांगा त्यांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या हाती जवळजवळ 40-45 वर्ष सत्ता होती, परंतु त्या सत्तेमध्ये त्यांनी फक्त घरभराची कामं केली पण जनतेची कामं कुठलीही केली नाही. आज बापू आले 2008 आमदार झाले, तिथून पुढे बापूंनी सर्व पुरंदर फिरला की कुठं काय कसं हे काय करावं लागेल काय नाही. हवेलीमध्ये फिरले काय 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 कमी काय जनता का अशी होत असे, तर बापूंनी सर्व अनुभव घेतला. प्रत्येक रस्ते रस्ते फिरले, रस्ते सगळे रस्ते, एक सुद्धा रस्ता सिमेंट काँक्रीट नव्हता, कडे आंबेकर नव्हते, सर्व गाडी रस्ते होते. काही फक्त मग त्वचे जाणारे रस्ते होते ती बी डांबली होती. तर अशा परिस्थितीमध्ये बापूंनी या ठिकाणी निवडून आले आणि बापूंनी भरारी घेतली आणि या पुरंदर हवेलीचं सोनं केलं बापूंनी. आज मला सगळ्या गुंजवणी सरकार प्रकल्प बापूंनी चालू केला. आज परवाशी त्यांची नोटीस झाली किंवा काय हरकत आहे पुरंदरला पाणी देण्यासाठी, ते जे ज्यांनी अडवलं होतं ती बी अडवलं तीच होती आणि जे समोर उभं आहे आता ते त्यांनी ते पाणी नोटीस दिलं की जर बापूच्या काळात हे पाणी आलं ते बापूंना फ्रेश व्हावं लागतं जनतेमध्ये. म्हणून बापूंना त्यांनी कुठे आडकाठ यांनी प्रयत्न ते सुद्धा केला, परंतु बापूंनी ते सुद्धा हाणून पाडला आणि त्याचं प्रतिषेध आता आपल्याला, त्यामुळे गोंधळ पाणी आता बापू निवडून आले की मला वाटतं 5-6 महिन्यामध्ये आपल्या भागावर सगळीकडे पाणी फिरून देईल. शेतकऱ्यांचं बरं होईल, पाणी पिले सुद्धा लोकांना पाणी पिले सुद्धा होईल, त्यामुळे ह्या परिसरामध्ये सुजलाम स्वप्न मिले होईल. तसंच बापूंनी दुसरी स्कीम मोठी आणली ती म्हणजे विमानतळ, जागतिक विमानतळ आहे जगात, जागतिक एक नंबर विमानतळ आज आपल्या पुरंदरमध्ये होते. तर त्यासाठी बापूंनी सरकारी जागा पाहिली आणि काही शेतकरी गाव जातात परंतु ते सर्वांच्या करता जातात, ते बापू हे एकटे करता जात नाही. त्यामुळं बापूर सुद्धा दिवस देण्यात देऊ नये त्यांनी, त्या त्यांना सुद्धा त्या जमिनीचा मोबदला जसा पाहिजे तसा बापू देत आहेत. त्यामुळं आज या ठिकाणी पुरंदर म्हणजे विमानतळ झालं तर मला वाटतं बापू की बाजारपेठ येणार आहे मोठी, इथली जवळजवळ 1 लाख मुलं त्या ठिकाणी कामाला लागतील अशी मोठी बाजारपेठ होणार या ठिकाणी. तेव्हा बापूंनी एवढी ही कामं केली या एरियामध्ये तर का नाही म्हणता ना बापूंना. मी तर म्हणतो की होणाऱ्या मतदार 80% पुरंदरला मतदान बापूला पडलं पाहिजेत, कारण एवढी बापूंनी काम केली. आज प्रत्येक गावोगावी जातो मी सिमेंट काँक्रीट रस्ते कुठं जागा सासवड ठिकाणी बघा कुठं गेलं तरी तुम्हाला सर्व प्रकारचे कुठे दवाखाना असू दे, कुठं हॉस्पिटल असू द्या, कुठं
जय हिंद जय महाराष्ट्र।